या ठिकाणी आपल्या इंडियन पॉलिटी व्यासपीठ आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आपल्याला या ठिकाणी आणीबाणीच्या तरतुदी म्हणजे इमर्जन्सी प्रोव्हिजन्स याचा या ठिकाणी विचार करायचा आहे। तर या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची आणीबाणी आपण जाहीर करतो, बरोबर आहे, आणि त्या कोणत्या आर्टिकल अंतर्गत आहेत याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। आणि पुन्हा आपलं जे काही सरकार आहे ते त्रिस्तरीय कशा कशा स्वरूपाचं आहे आणि त्या ठिकाणी कोणकोणते घटक म्हणले जातात याचा आपण या ठिकाणी सविस्तर विचार करणार आहोत, बरोबर। तर पहा, या ठिकाणी मला काय करावं लागेल, अगोदर आता या ठिकाणी आणीबाणीची तरतूद जी आहे, बरोबर, ते कोणत्या भागामध्ये आहे याचा विचार करावा लागेल। तर या ठिकाणी मी विचार या ठिकाणी मांडण्याचं काम करतो पार्क, बरोबर आहे, पार्क किती तिथे किती 18 धर, बरोबर आहे, 18। तर आता पहा आ मध्ये सुद्धा नेमकं एक येतच ते, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर ई 18 म्हणलं तर नेमकं या ठिकाणी काय लक्षात ठेवण्यासाठी आपल्या इमर्जन्सी राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद किती भागामध्ये आहे असा जर प्रश्न पडला म्हणजे आपल्याला 18व्या खुण्याऐवजी इयत्तीन इथे सुद्धा इमर्जन्सी असे पण इयत्तीन हे लक्षात ठेवता येतं, म्हणजे आपल्याला थोडी स्किल आपल्याला कशा पण लक्षात ठेवायचं हे समजून घेतलं आपण। मग आता या ठिकाणी तीन पद्धतीच्या आणीबाणी होतात। पहिली आणीबाणी आहे या ठिकाणी नॅशनल इमर्जन्सी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, दुसरी आहे राष्ट्रपती राजवट म्हणजे स्टेट इमर्जन्सी, बरोबर आहे, आणि तिसरी आहे आर्थिक आणीबाणी म्हणजे फायनान्शियल इमर्जन्सी, बरोबर। तर ती आपल्याला कशा पण व्यक्त करता येतं पहा, या ठिकाणी उल्लेख करतो या ठिकाणी। हा आता काय करू, नॅशनल इमर्जन्सी अर्थाने राष्ट्रीय आणीबाणी, बरोबर, या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी, बरोबर, आणीबाणी, ओके, याला आपण काय म्हणू नॅशनल इमर्जन्सी, राईट, थोडक्यात। आता राष्ट्रीय आणीबाणी जी आहे हा जो शब्द राष्ट्रीयबाणी हा शब्द आपल्या संविधानामध्ये कुठेही अंतर्भूत केलेला अगोदर नाही, बरोबर। तर हे घटना दुरुस्तीच्या माध्यमातून झालंय, यामध्ये आर्टिकल पहा, आर्टिकल मोडत या ठिकाणी 352, बरोबर आहे, 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी आपला काय करता जाहीर करता येते, बरोबर। त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे या ठिकाणी आपण राष्ट्रपती राजवट, बरोबर आहे, राष्ट्रपती राजवट या ठिकाणी उल्लेख करू, राष्ट्रपती राजवट कशी लागू करायची याला आपण स्टेट इमर्जन्सी, स्टेट इमर्जन्सी म्हणून ओळखतो। आणि हे आहे पहा आर्टिकल 352 या ठिकाणी काय करा 356 अंतर्गत, बरोबर आहे, 356 अंतर्गत आहे, बरोबर, यांना स्टेट इमर्जन्सी अथवा प्रेसिडेंट इमर्जन्सी असे वेगवेगळ्या नावाने ओळखत आहेत। आता आपण थोडक्यात फक्त एक हिंटही बघत आहोत आणि नंतर आपल्याला आणीबाणीच्या स्वरूपात एक वेगळा वैयक्तिक आपला टॉपिक घ्यायचा त्या ठिकाणी आपण विचार करणार आहोत। आणि तिसरी जी आहे त्या ठिकाणी काय आर्थिक आणीबाणी, बरोबर, हे आर्थिक आणीबाणी, बरोबर, आर्थिक आणीबाणी, तर याला आपला काय म्हणता येईल फायनान्शियल इमर्जन्सी, राईट। आता ही जी आर्टिकल आहे आर्टिकल हे मोडतं पहा 360 अंतर्गत, बरोबर। तर आपल्या लक्षात बसलं असं की आणीबाणीची जी काही तरतूद आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या तरतुदी म्हणजेच काय इमर्जन्सी प्रोव्हिजन्सी आहे किती भागात आहे 18 भागात आहे। पहिली आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी हे आर्टिकल किती अंतर्गत मोडतं 352 अंतर्गत, आणि राष्ट्रीय आणीबाणी हा शब्द आपल्या संविधानामध्ये कुठेही आढळून येत नाही, बरोबर आहे। दुसरी आणीबाणी आहे राष्ट्रपती राजवट, बरोबर आहे, हे आर्टिकल 352 अंतर्गत आपल्याला लागू करता येते। आणि त्याच्यानंतर शेवटची आहे आर्थिक आणीबाणी, ही नेमकं आर्टिकल 360 नुसार आपल्याला लागू करता येते, बरोबर। आता आपल्याला बघायचं आहे सरकार, बरोबर, वाटलंच तर मी या ठिकाणी इथं करतो सरकार, बरोबर आहे, सरकार, सरकार हा शब्द आपला किती आता एक तीन स्तरावर नेमकं सरकार दिसून येतं आपल्याला। पहिला स्तर आहे या ठिकाणी केंद्र सरकार, बरोबर आहे, केंद्र सरकार, दुसरा स्तर आहे राज्य सरकार, राईट ना, राज्य सरकार, आणि तिसरा स्तर आहे स्थानिक सरकार, राईट, स्थानिक सरकार, या ठिकाणी आपण जास्तीत जास्त स्थानिक सरकारविषयी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आता सरकार म्हणलं की आपल्या लक्षात आलं काय पाहिजे या ठिकाणी कार्यकारी मंडळ, बरोबर आहे, कार्यकारी मंडळ, ओके, कार्यकारी मंडळ आपल्या लक्षात बसलं पाहिजे। मग आता केंद्रामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी पीएम प्लस काय असतं कौन्सिल ऑफ मिनिस्टर, राज्यामध्ये विचार केला तर सीएम प्लस कौन्सिल ऑफ मिनिस्टर, आणि या स्थानिक सरकारला आपण काय म्हणतो लोकल लोकल गव्हर्नमेंट, राईट, लोकल गव्हर्नमेंट, राईट। याच्या अंतर्गत दोन घटक मोडतात, पहिला आहे रुरल लोकल आणि या ठिकाणी गव्हर्नमेंट, बरोबर आहे, म्हणजे काय झालं ग्रामीण
ग्रामीण स्थानिक प्रशासन, बरोबर आहे, ग्रामीण स्थानिक प्रशासन. आणि दुसरा जो आहे तो अर्बन, अर्बन लोकल गव्हर्नमेंट. हा झाला शहरी स्थानिक काय प्रशासन, बरोबर आहे, प्रशासन. ओके, आता रुरल मध्ये कोणते कोणते घटक मोडतात, आता एक आपण लक्षात ठेवत आहोत. रुरल म्हणजे ग्रामीण स्थानिक प्रशासन, आणि दुसरा अर्बन लोकल गव्हर्नमेंट म्हणजे शहरी स्थानिक प्रशासन. यामध्ये प्रामुख्याने मोडले जातात पहा घटक, या ठिकाणी पहा, जसे की नेमकं जिल्हा परिषद असेल, बरोबर आहे, हे जिल्हा परिषद, जिल्हा परिषद. दुसरं आहे पंचायत समिती, पंचायत समिती, आहे ना. आणि शेवटचं आहे ग्रामपंचायत, बरोबर आहे, ग्रामपंचायत. याची याच्याशी निगडीत, कशाशी निगडीत असतं, रुरल लोकल गव्हर्नमेंट म्हणजे ग्रामीण स्थानिक प्रशासनाशी संबंधित, किंवा निगडीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, बरोबर आहे, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असतं. आणि अर्बन लोकल गव्हर्नमेंट म्हणजे संबंधित असतं, जसे की वेगवेगळ्या वेगळ्या संस्था असतात, कंटेनमेंट वेगवेगळे असतात, ते शहरी स्थानिक प्रशासनासंबंधी निगडीत असतं. मग आता आपण या ठिकाणी याचा सविस्तर विचार, म्हणजे केव्हा ही संकल्पना मांडण्यात आली याचा विचार करणार आहोत. तर पहा, या ठिकाणी मांडतो मी, जसे की नेमकं मी इंग्रजीमध्ये लिहिलं तर मराठीत समजून घ्या, तुम्ही मराठीत लिहिलं तर इंग्रजीमध्ये समजून. मी विचार करणार आहे, जसे की पहिला प्रकार बघू आपण या ठिकाणी, की रुरल, बरोबर आहे, रुरल लोकल गव्हर्नमेंट, राईट आहे, रुरल लोकल गव्हर्नमेंट ही जी काय संकल्पना आहे ती घटनादुरुस्ती आपलं कोणती आहे, या ठिकाणी घटनादुरुस्ती अमेंडमेंट ऍक्ट, बरोबर आहे, अमेंडमेंट, अमेंडमेंट ऍक्ट किती 73वी, बरोबर आहे, 73वी घटनादुरुस्ती. आणि या ठिकाणी ही जी झालेली घटनादुरुस्ती जी 1992 झाली, बरोबर आहे. आणि यानुसार काय रुरल लोकल गव्हर्नमेंट अमेंडमेंट ऍक्ट 73वी घटनादुरुस्ती 1992 झाली. आणि यामध्ये आर्टिकल मोडतो पहा, आर्टिकल 243 आणि इथं काय कॅपिटल काय आहे झी, बरोबर आहे, याच्या अंतर्गत हा घटक मोडला जातो. आणि दुसरा म्हणजे शॉर्टकट मध्ये बसण्यासाठी, त्याच्यानंतर या ठिकाणी अर्बन लोकल गव्हर्नमेंट, बरोबर आहे, हे अमेंडमेंट ऍक्ट, अमेंडमेंट ऍक्ट किती 74वी घटनादुरुस्ती, आणि हे सुद्धा 1992 मध्ये झालं. आणि यासाठी आर्टिकल आहे पहा, आर्टिकल 243, परंतु कॅपिटल आपलं काय डब्ल्यू, बरोबर आहे, हे घटनादुरुस्ती करून नेमकं हे प्रशासन मधामध्ये काय समाविष्ट करण्यात आलं आहे, कारण हे दोनच प्रशासन होते, केंद्र सरकार आणि राज्य सरकार होतं, स्थानिक सरकार आपल्या संविधान सभेमध्ये नव्हतं. हे घटनादुरुस्ती करून नेमकं पुन्हा नेमकं याची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे पंचायत राजाचा आपण वेगळा टॉपिक घेणार, त्याचा खूप जास्त बारकाईने आपला स्ट्रक्चर बघावा लागणार आहे. तर एक सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी सांगण्याचं काम केलं, पुन्हा मी एक बार याचं अख्खं रिव्हिजन सांगण्याचं काम करेल, की आणीबाणीच्या तरतुदी जे आहेत इमर्जन्सी प्रोव्हिजन्स, बरोबर आहे, म्हणजे हे 18व्या भागात आहेत, आपण ओळख कशी केली आणीबाणी, म्हणजे हे सुद्धा नेमकं 8 पदं, आणि या ठिकाणी काय नेमकं हे 18 झालं, बरोबर आहे. तसं 18व्या भागात नेमकं इमर्जन्सी प्रोव्हिजन्सचा भाग विचारात घेतला जातो. तर त्यांनी पहिली आणीबाणी आहे राष्ट्रीय आणीबाणी, म्हणजे याला नॅशनल इमर्जन्सी म्हणतात. नॅशनल इमर्जन्सी हा शब्द संविधानामध्ये कुठेही दिसून आलेला नाही, बरोबर आहे. आणि हे राष्ट्रीय आणीबाणी नेमकं आपल्याला 352, बरोबर आहे, 352 या आर्टिकल अंतर्गत नेमकं लागू करता येते. आणि त्याच्यानंतर राष्ट्रपती राजवट जी आहे ती नेमकं स्टेट इमर्जन्सी अथवा प्रेसिडेंट इमर्जन्सी म्हणून ओळखली जाते, ती आर्टिकल 356 नुसार लागू करता येते. आर्थिक आणीबाणी जी आहे ती आर्टिकल 307 नुसार, याला फायनान्शियल इमर्जन्सी सुद्धा म्हणून ओळखतो, राईट आहे. आपलं जे सरकार आहे, सरकारला नेमकं आपण काय, आपल्या सरकार हा शब्द आपण ज्यावेळेस उच्चारतो त्यावेळेस आपल्यासमोर काय आलं पाहिजे, कार्यकारी मंडळ. केंद्रामध्ये आहे पीएम प्लस कौन्सिल ऑफ मिनिस्टर, त्याच्यानंतर राज्यामध्ये आहे सीएम प्लस कौन्सिल ऑफ मिनिस्टर, आणि शेवटचा आहे तो स्थानिक सरकार. स्थानिक सरकार हे जे घटक आहे ते आपल्या संविधानामध्ये किंवा अगोदर समाविष्ट होता का नव्हता, बरोबर, मग नसल्यामुळं या ठिकाणी लोकल गव्हर्नमेंट हे नंतर घटनादुरुस्तीकडे विस्तार मांडलेला आहे. जसे की आपलं काय रुरल लोकल गव्हर्नमेंट हे अमेंडमेंट ऍक्ट 73 घटनादुरुस्ती 1992 झाली, आणि आर्टिकल 243 आणि कॅपिटल सी याच्या अंतर्गत रुरल लोकल गव्हर्नमेंटची
स्थापना करण्यात आली आणि तीन गोष्टी समाजात समाविष्ट करण्यात आली आणि अर्बन लोकल गव्हर्नमेंट म्हणजेच काय शहरी स्थानिक प्रशासन हे 74व्या घटनादुरुस्तीने 1992 ला झाली, परंतु आर्टिकल 243W याच्या अंतर्गत नेमकं 53 नेमकं त्यामध्ये आम्ही काय समाविष्ट करण्यात आलं, तसं रुरल लोकल गव्हर्नमेंट त्याच्यानंतर स्थानिक आपलं काय ग्रामीण स्थानिक प्रशासन, अर्बन लोकल गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक शहरी स्थानिक प्रशासन, रुरल मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या घटकाचा समावेश केला जातो आणि शहरी स्थानिक प्रशासन मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे काय असतात कंटेनमेंट असतात, बरोबर आहे। तर याचा आपण या ठिकाणी विचार केला, याचं जे काही पुढे जे काही टॉपिक वाईज आपण याचा विचार करणार होतो, एक थोडक्यात तुम्हाला हिंट देण्याच्या ठिकाणी मी काम केलं आहे, जर याचा आपल्याला स्क्रीनशॉट हवा असेल तर आपण या ठिकाणी घेऊ शकतो।